ज्या वेळेला मला ही घटना कळली मी अस्वस्थ झाले. असे बरेच फोन येत असतात, FIR रजिस्टर्ड होत नाही, तक्रार घेतल्या जात नाही. आणि त्यावेळेला आम्ही सदर पोलीस स्टेशनला फोन करून, तिथल्या PI असतील, तिथले अधिकारी असतील, त्यांच्याशी बोलून गुन्हा रजिस्टर्ड करण्याबद्दल त्यांना विनंती करत असतो, त्यांना सांगत असतो. असाच एक फोन 16 फेब्रुवारीच्या दिवशी मला आला. मी खूप गडबडीत होते आणि त्यावेळेला मला एका मुलीचा असा फोन आला की मी अमुक अमुक बोलतीये, मला तुमच्या मदतीची गरज आहे. मी तिला म्हटलं काय हवं आहे तुला? ती म्हणली माझ्यावरती अत्याचार झालाय आणि पोलीस स्टेशनला FIR रजिस्टर्ड करण्यासाठी मला मदत हवी आहे. एवढंच तिचं माझं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर रात्री FIR रजिस्टर्ड झाला. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की मी बाहेरगावी होते, त्यामुळे मी मुंबईत आल्यानंतर तुझी भेट घेईन आणि त्यावेळेला सविस्तर ज्या गोष्टी आहेत त्या आपण तुझ्याशी बोलू म्हणून मी तिला सांगितलं. गेल्या 2 दिवसापूर्वी मी त्या मुलीला प्रत्यक्ष भेटले आणि तिला भेटल्यानंतर तिच्यासोबत आतापर्यंत झालेल्या घटनांचा तिने जो आढावा दिला, जे तिने सांगितलं ते ऐकून अंगावरती काटा येईल. आपण निर्भया म्हणतो, ही खरोखर निर्भया आहे की जी लढती आहे, एकटी लढते. मी हार मानणार नाही. मनामध्ये बऱ्याचदा आत्महत्येचे पण विचार आले, पण या नराधमांना धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशी एक छोटी मुलगी सांगते. ती काही फार मोठी नाही आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.